शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 7वा आपणच सोडवू आपले प्रश्न। मुलांनो, आपण जर आपल्या परिसराचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला त्यामध्ये अनेक सार्वजनिक समस्या दिसून येतील। तर तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता आणि याच्यामध्ये कोणकोणत्या समस्या दिसत आहेत ते आता आपण पाहूया। तर पहा, आणि या ज्या समस्या आहेत तर त्या आपल्या परिसराशीच निगडीत आहेत। तर काहींच्या परिसरात आठवड्यातून फक्त तीनदाच पाणी येतं, कचऱ्याचे ढीग साठलेले आहेत आणि नाक बंद करून शाळेमध्ये जावं लागतं। तुम्हाला शाळेत येता जाताना नेहमीच अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं आणि शाळेत सायकलवरून यावं असं वाटतं, पण सायकलसाठी वेगळा रस्ता कुठे आहे? माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावी जावं लागतं, तेथे जमिनीवरून तंटा चालू आहे। तर अशा प्रकारच्या समस्या आपल्याला आपल्या परिसरात कायम ऐकायला मिळतात किंवा पाहायला मिळतात। मुलांनो, आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात आणि या समस्यांमुळे आपली गैरसोय होते। तर पहा, पाणी समस्या, दुष्काळ समस्या, गर्दीची समस्या, कचऱ्याची समस्या, आरोग्य सुविधांची समस्या, अशा अनेक वेगवेगळ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते आणि कधी कधी या समस्यांमुळे आपलं समूह जीवनसुद्धा विस्कळीत होतं आणि समस्यांकडे डोळे झाक केल्यास त्या अधिक तीव्र बनतात आणि म्हणूनच वेळच्या वेळी समस्यांचे निराकरण करावे। तर पहा मुलांनो, आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांनाच आपण सार्वजनिक समस्या असे म्हणतो। आणि आपल्या परिसरामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत हे ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे। तर मुलांनो, या सार्वजनिक समस्या कोणी एकटी व्यक्ती सोडवू शकते का? तर नाही, त्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातूनच सुटू शकतात। आज आपल्या समोर असणारी सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे पाणी समस्या। आज राज्यात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आपल्याला जाणवते आणि पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही तर शेतीला पाणी कुठून मिळणार? त्यामुळे पाण्याची बचत करणे हा एक त्याच्यावरती उत्तम पर्याय आहे। आपण सर्वांनी मिळून तो अंमलात आणला पाहिजे। गर्दीची समस्या, तर पहा मुलांनो, दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये लोकसंख्येमध्ये वाढच होत आहे आणि तुम्ही शाळेत येताना किंवा बाजारात जाताना तुम्हाला नेहमीच गर्दीची समस्या जाणवते आणि ही गर्दीची समस्या आपल्याला जाणवते ती केवळ अपुऱ्या जागेमुळे आणि जागेच्या तुलनेत माणसांची संख्या ही अधिक वाढल्यामुळे ही गर्दीची समस्या आपल्याला जाणवते। आणखीन एक महत्त्वाची समस्या म्हणजे दुष्काळ समस्या। तर मुलांनो, आपला प्रमुख व्यवसाय हा शेती आहे आणि शेती करण्यासाठी पावसाची गरज आहे, परंतु दिवसेंदिवस पावसाचं प्रमाण हे कमी होत चालले। ते कशामुळं? तर केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीमुळं। वृक्षतोड झाल्यामुळे पाऊस पडत नाही आणि दुष्काळाच्या समस्येला आपल्याला सामोरे जावं लागतं। तर आपल्या समस्या आपल्याला सोडवायच्यात, मग दुष्काळ पडू नये यासाठी झाडांची लागवड केली पाहिजे आणि निगा राखली पाहिजे। तसेच डोंगर माथ्यावरून पाणी वाहत जातं आणि ते एका ठिकाणी कुठेतरी जर अडवलं तर त्या पाण्याचा आपण शेतीसाठी उपयोग करू शकतो आणि अशा वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीने शेती केली गेली पाहिजे। संपूर्ण देशात किंवा आपल्या राज्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची निर्माण होणारी समस्या म्हणजे ती आहे कचरा समस्या। कारण दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याचे प्रमाण देखील वाढत आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ नसल्यामुळे आपल्याला बरेच आजार समाजामध्ये पसरताना दिसतात आणि एकाच वेळेस साथीचे आजार पसरताना दिसतात, परंतु याचबरोबर आरोग्याच्या सोयीसुविधा कमी पडताना जाणवतात आणि आपण रोगांवर उपाय म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे। तंटा निवारण, तर मुलांनो, आपण आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे पाहत असतो आणि हे तंटे ही सुद्धा एक समस्या आहे। सतत होणाऱ्या तंट्यामुळे गावचे स्वास्थ्य बिघडते, एकोपा राहत नाही आणि गावाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि तंट्याचे स्वरूप जर गंभीर नसेल तर ते परस्परांशी बोलून ते सोडवता येते, परंतु
त्या मार्गाने जर सुटले नाही तर तंटा निवारण करण्यासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते. तर मुलांनो, कधी कधी तंट्याचं स्वरूप इतकं भयानक होतं की त्याचा परिणाम आपल्या समाजावर पडून भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे तंटा हा लवकरात लवकर प्रयत्न करून सोडवला गेला पाहिजे. तर मुलांनो, हे तंटा लवकरात लवकर सोडवला जावा यासाठी आपल्या राज्यात 2007 महात्मा गांधी तंटा मुक्त गाव योजना राबवण्यात आलेली आहे आणि गाव पातळीवर दाखल असणारे व नव्याने निर्माण होणारे तंटे समोपचाराने मिटवण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या मोहिमेस तंटा मुक्ती अभियान असे म्हणतात. मुलांना गावातले तंटे गावातच सोडवले जावेत आणि गावकऱ्यांनी ते चर्चेने किंवा सामंजस्याने सोडवावे असाच या योजनेचा हेतू आहे. आणि या मार्गाने जर तंटे सोडवल्यास तर गावामध्ये एकोपा राहील आणि ज्या गावांनी या पद्धतीने तंटे सोडवलेले आहेत अशा गावांना शांतता पुरस्कारही मिळतो. तर मुलांना समस्या ह्या समाजामध्ये असतातच, परंतु त्या निवारण करण्याचा देखील आपण प्रयत्न केला पाहिजे. याचं एक आदर्शाचं उदाहरण आपण पाहणार आहोत की समस्या कशाप्रकारे सोडवल्या जातात. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या एका लहानशा गावात पाण्याची फार मोठी समस्या होती आणि पाण्याची समस्या असल्याकारणानं तेथे दुष्काळही असायचा. परंतु त्या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवली गेली आणि लोकसहभागातून या समस्या सोडवलेल्या आहेत. आज हिवरे बाजार या गावचा परिसर अगदी हिरवागार झालेला आहे आणि त्यामुळे तिथल्या जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न सुटलेला आहे आणि त्यामुळेच हिवरे बाजार हे महाराष्ट्रातलं एक नंबर आदर्श गाव देखील ठरलेलं आहे. अशा प्रकारे जर येणाऱ्या समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न केला तर त्या समस्या नक्कीच सुटतात आणि त्यातून आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. श्रमदानातून ग्रामसफाई. तर मुलांनो, श्रमदान हे श्रेष्ठ दान आहे असे आपण मानतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील कुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली आणि गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी प्रथम सांडपाण्याचं नियोजन केलं, तसेच उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केलं, तसेच प्रत्येक घरासाठी स्वच्छता गृहे बांधली. संत गाडगेबाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगेबाबा लोकांना सांगत आणि स्वच्छता कशी करावी हे स्वतः ते प्रत्यक्ष कृती करून दाखवून देत असत. तर मुलांनो, अशा प्रकारे श्रमदानातून प्रत्येक गावाचा, शहराचा आणि देशाचा देखील चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो. तर मुलांनो, समस्या कोणत्याही असो शांततेच्या मार्गाने प्रश्न हे सुटतातच आणि शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षा मिळाली पाहिजे आणि समाजातील शोषण थांबले पाहिजे. कोणावरही अन्याय होता कामा नये. समाजामध्ये असणारी विषमता कमी झाली पाहिजे. सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजेत आणि सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे आणि शांततेचे महत्त्व समजावून घेणे, शांततेचे मार्ग प्रत्यक्ष वापरणे या मार्गानेच आपण कुटुंबात, शाळेत आणि सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक असे वातावरण आपण निर्माण करू शकतो. तर मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का जगामध्ये शांतता नांदावी आणि सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांतर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून हा जगभर साजरा केला जातो आणि या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार
सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते आणि त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते आणि सुमारे 60 देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा देखील तयार करण्यात आलेली आहे। तर मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, कुटुंबात, शाळेत, समाजात शांतता असेल तरच तिचा फायदा सर्वांना होतो। शांततेमुळे प्रगतीस हातभार लागतो। व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, साहित्य, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन इत्यादी क्षेत्रात भरभराट करण्याची संधी मिळते आणि या दृष्टीनेच शांतता आपली वैयक्तिक गरज न राहता ते एक सामाजिक मूल्य बनते। आपण काय शिकलो? समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची आहे। सर्वांनी सहकार्य केल्यास समस्यांचे निवारण होते। संवाद आणि चर्चेतून तंटा निवारण होते। शांततेच्या मार्गाने समस्या सोडवता येतात। कुटुंबात, शाळेत व समाजात शांतता असेल तरच तिचा फायदा सर्वांना मिळतो। म्हणजे समाजामध्ये निर्माण होणारे प्रश्न हे आपणच सोडवले पाहिजेत आणि आपणच सोडवू आपले प्रश्न आणि समस्यांचे निराकरण करू।